बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. अंदाजे 70 फूट खोल विहिरीतून 4 तासाचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून पिंजरच्या संत गाडगेबाबा पथकाने सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पिंजर पोलीस पुढील तपास करीत आहेत. अकोला तालुक्यातील बोरगाव ते कोळंबी रोडला लागून असलेल्या शेतात गेलेल्या गोदावरी बळीरामसा दत्त गाडे वय अंदाजे 70 राहणार बोरगाव खुर्द तालुका जिल्हा अकोला या रात्री बराच वेळ होऊन घरी परतल्या नाहीत. गोदावरी दत्त गाडे यांच्या शेताला लागून असलेले शेतकरी डिगांबर लोडम हे रात्री आपल्या शेतात 8 वाजताच्या सुमारास पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता लोडम यांच्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्याने लोडम यांनी लगेच गावात पोलीस पाटलांशी संपर्क करून माहिती दिली. यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पडघान यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी कुलदीप जयस्वाल, ऋतिक सदाफळे, निखिल ठाकरे हे शोध व बचाव साहित्य आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी रात्री 12 वाजता पोहोचले आणि सर्च ऑपरेशन